नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत की अंगुरापासून घरी मनुके कसे तयार करायचे। तर सर्वप्रथम आपण हे अंगुराचे घस एका टोपलीमध्ये घेऊ आणि जे जे आपले मोठे मोठे साईजचे जे अंगूर असतील त्यांना आपण तोडून एका टोपल्यामध्ये एकत्र करू। जे खराब असतील त्यांना काढून टाकायचे आहे आणि जे मोठे मोठे असतील त्यांना घ्यायचे। बारीक नाही घेतले तरी हरकत नाही। तर आपण सर्व एकत्र घेतले ते तुम्ही टोपल्यामध्ये बघू शकता तशा पद्धतीने। तर आपण जे जे मोठ्या साईजचे तेच फक्त ठेवले आहेत कारण आपले मनुके चांगले होईल आणि त्यांना चांगल्या पाण्याने एक दोन पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचे, धुवून काढायचे। कारण काय होतं, शेतकरी जेव्हा ते पिकाला फवारणी वगैरे करतो त्याचं केमिकल वगैरे त्याच्यावर असतं, तर चांगलं वॉश करून घ्यायचे। वॉश केल्याच्या नंतरला सर्व चांगले चांगले अंगूर एका टोपलीत बाजूला काढून घ्यायचे आणि पाणी निथळू द्यायचे। सर आता आपल्याला गॅस चालू करायचा। गॅस चालू केल्याच्या नंतरला त्याच्यावरती ते अंगूर बसतील अशा पद्धतीनं एका पातेल्यामध्ये बघुण्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि पाणी चांगलं म्हणजे बॉईल होईपर्यंत असं थोडंसं उकळ येईपर्यंत ते तापू द्यायचं आहे। आता आपलं पाणी गरम जेमतेम गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपण अंगूर सोडूयात। तर आता मी अंगूर सोडतो आहे त्याच्यामध्ये। तर हे अगोदर पाणी उकळून घ्यायचं आहे, नंतर त्याच्यामध्ये अंगूर सोडायचे। तर आता 5 ते 10 मिनटं लागतील आपल्याला अंगूर ते असं उकळायला लागले की ते एक एक अंगूर असे वरती तरंगतात, म्हणजे संपूर्ण अंगूर असे वरती येऊन तरंगलेले तुम्हाला दिसतील जसे व्हिडिओमध्ये दिसत आहात तसे, तुम्ही जर कधी प्रयोग करणार असाल तर। तर अशा पद्धतीनं हे प्रोसेस चालू असतं आणि त्या आपण त्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कळतं की हे अंगूरवरती सगळे तरंगलेत। कारण काय होतं, त्याच्यामध्ये प्रक्रिया होताना ते शिजतात, शिजल्याच्या नंतरला ते हलके होऊन वरती येतात। हे पाणी पूर्ण चिघट झालेलं असतं ते सोडा आणि आपण एका दुरडीमध्ये पाणी निघून जाण्यासाठी ते त्याच्यामध्ये टाकूया। आता हे अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये टाकलं आहेत आणि तुम्ही बघा एकदम गरम असतं, त्यावेळेस काळजी घ्यायची स्वतःची। आपण ते एका दुरडीत घेतले, पाणी पूर्णपणे निथळू दिले आणि आपले हे अंगूर शिजलेले अंगूर थोडे थंड होऊ द्यायचे आणि एका आपल्याला वाळू घालता येईन अशा ठिकाणी हे टाकायचे। मी आता गावाकडे असल्यामुळं मी शेतामध्ये गेलो आणि शेतामध्येच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऊन होतं, तर त्या ठिकाणीच त्याला ऊन दिलं आणि अशा पद्धतीने हे आपले संध्याकाळी अंगूरचे मनुके तयार झाले। तर याला आपल्याला जेमतेम 2 ते 3 ऊन द्यायचे, म्हणजे चांगल्या पद्धतीने ते वाळतील आणि आपण जास्त दिवस ते साठवून ठेवू शकतो। 2 दिवसाच्या नंतरला आपले मनुके बनून तयार झालेत आणि मी म्हणजे शेतामध्ये होतो त्याच्यामुळे शेतातच वाळू घातले होते, जे तुम्हाला दिसेनच। शेतामध्ये मोकळं ऊन असतं चांगल्या प्रकारे। बघा मनुके मस्त तयार झाले। या सगळ्यांना हा व्हिडिओ आवडलाच असेल, विनंती करतो की तुम्ही आता लॉकडाऊन असल्यामुळे घरी असाल तर असे काहीतरी नवीन प्रयोग करून बघा। धन्यवाद।